तसंच नाही तर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जी संख्या वाढत आहे आणि अशा वेळेला मुलं या ठिकाणी एक्सपोज नाही आहेत आणि म्हणूनच जे एकदम असेल किंवा जेई असेल डबल ई असेल किंवा मग नीटची एक्झामिनेशन असेल या दोन्हीच्या एक्झामिनेशनबद्दल मुलांच्या मनामध्ये एक आणि पॅरेंट्सच्या मनामध्ये एक संभ्रमाची भावना आणि भीतीची भावना आहे की कोरोना नाही आणि लसही औषधी सापडलेलं नाही त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं झालं काल मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये सुद्धा असं म्हणणं झालं की ही एक्झाम एकतर पोस्टपोन करावी नाही तर ती रद्द करावी की जेणेकरून मुलांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो या माध्यमातून दूर होईल कारण मुलांस टेन्शन खाली आहेत दबावाखाली आहेत की एक्झामिनेशन कधी होणार आणि होणार आहे तर कसं अभ्यास करायचं कशा तऱ्हेने एक्झामिनेशन जायचं त्यामुळे